माझी चूक मान्य करतो मी, माझी चूक मान्य करतो, पण माझ्या चुकीची शिक्षा तू का भोगावी? एकलव्याने त्याच्या गुरुसाठी त्याचा अंगठा दिला होता ना, मी माझ्या गुरुसाठी माझा जीव देते, हीच माझी गुरुदक्षिणा। नाही प्रगती, नाही, हे असं काही करू नकोस। तू म्हणशील ते मान्य आहे मला, तू जे काय सांगशील ते करायला तयार आहे मी, पण प्लीज स्टॉप दिस। तुम्ही प्रॉमिस करताय? आय प्रॉमिस यू, पण प्लीज हे असं काही करू नकोस। तो चाकू आधी खाली फेकून दे। मला हा वेडेपणा करावा लागला, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। खरंच माझा तुमच्यावर खूप विश्वास होता, मी नेहमीच तुम्हाला माझा आदर्श मानलाय सर, पण तुम्ही माझ्या बाबतीत असं काही कराल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं। माझा ऐकून घे प्रगत सर, प्लीज सर, मला तुमच्या भावनांचा अपमान करायचा नाहीये, पण माझं लग्न झालंय, आता अजिंक्य माझं सर्वस्व आहे सर, आणि तुमच्या मनात माझ्याबद्दल ही भावना कायम राहिली ना तर मी माझं जगणं कठीण होईल, मी त्याला नाही फसवू शकत, मी अजिंक्यशी खोटं बोलू शकत नाही, आणि कृपा करून प्लीज तुमच्यामुळे माझ्यावर ही वेळ कधी येऊ देऊ नका सर, प्लीज समजून घ्या, कदाचित यापुढे आपल्यात गुरु शिष्याचं नातं नाही राहणार, पण आपण एकमेकांचे मित्र राहू शकतो। निदान माझ्या डोक्यावरची भीतीची टांगती तलवार तरी उरणार नाही। प्रगती, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत तुला त्रास होईल असं कधीही मी वागणार नाही, असं काहीही मी करणार नाही। नाही करणार ना? मग एक वचन द्या मला, यापुढे तुमच्या मनात माझ्याबद्दल मैत्रीपेक्षा जास्त दुसरी कुठलीही भावना नसेल कधीच, द्या वचन।